चैनल पेपा चैनल आज अपन बनाना हो दिवाली स्पेशल रेसिपी दिया है चकली। तो आज मजी मम्मी बना जरा बेगा पद्धति ची चकली। तो चला बोगे कौन सी पद्धति ची, लेट्स गो। वेलकम बैक पीयू पावर चैनल मध्ये। आज तुम्हाला मी घेऊन आले आहे चकली। तर ही चकली वेगळ्या पद्धतीची कशी म्हणजे याच्यामध्ये मी मुगाची डाळ टाकलेली आहे। बघा किती कमी साहित्य आहे। ह्या कमी साहित्यामध्येच मी तुम्हाला कुरकुरीत आणि टेस्टी अशी चकली करणार आहे। तोंडात गेल्या गेल्या विरघळणारी ही चकली आहे, एवढी कुरकुरीत आहे। तर चला मग बघू आपण साहित्याचं। तर प्रथम आहे हा मैदा। हा मैदा आहे अर्धा किलोचा। अर्धा किलो मैदा घेतला आहे मी आणि त्याच्यामध्ये मला मुगाची डाळ टाकायची आहे। म्हणून ही मुगाची डाळ मी अर्धा किलो मैद्यामध्ये 200 ग्रॅमच मुगाची डाळ घेतलेली आहे। ती 200 ग्रॅम मुगाची डाळ मी बॉईल करून घेतलेली आहे। त्याच्यामध्ये मीठ हळद वगैरे टाकलेली आहे। या कुकरमध्ये शिजवून घेतलेली आहे मी मुगाची डाळ। तर चला मग आता दुसरं बघूया आपण। हे सफेद तीळ आहेत। सफेद तीळ आहेत 3 चम्मच आहेत सफेद तीळ। आणि तिखट, तिखट हे तुमच्या स्वादानुसार घेऊ शकता। म्हणजे तुम्हाला जर जास्त तिखट पाहिजे असेल तर जास्त घ्या। मी फक्त इथे 3 चम्मचच घेतलेले आहे तिखट। आणि इथं ओवा, ओवा हा 1 चम्मच आहे, म्हणजे 1 टेबलस्पून आहे फक्त ह्याच ओवा। आणि घी, घीचं प्रमाण म्हणजे कसं, 1च चम्मच घी घालायचं आहे। मी डालडा घेतलेला आहे, मी 1च चम्मच घेतला आहे। जर तुम्ही जास्त टाकलात ना तर ही चकली तेलामध्ये विरघळू शकते। त्याच्यामुळे तुम्ही हे घी थोडं, म्हणजे 1च चम्मच टाकायचं आहे। कारण याच्यात मुगाची डाळ असल्यामुळे ती खूप कुरकुरीत आणि खुसखुशीत होते। आणि ती जर घी जास्त टाकलं तर ती विरघळू शकते। म्हणून फक्त 1च चम्मच घ्या डालडा। डालडा किंवा घी काहीही तुम्ही घेऊ शकता। मी डालडा घेतला आहे। आणि मीठ, मीठ तुमच्या चवीनुसार। तर चला मग आता आपण कृती ह्याची करूया। तर चला मग हा मैदा आहे ना मी एका रुमालामध्ये बंद करणार, म्हणजे पोटलीसारखं त्याला बांधणार आहे ह्या रुमालामध्ये। आणि ते आहे ना मी या कुकरमध्ये 1 शिट्टी अशी काढून घेणार आहे। हा मी मैद्याला असं बॉईल असं करून, म्हणजे बॉईल म्हणजे कुकरमध्ये टाकणार आहे। 2 शिट्ट्यामध्ये त्याला काढणार आहे। चला तर मग हे कुकरमध्ये मी 2 शिट्ट्या काढून घेते। तर हे बघा, हे अशी पोटली बांधून घ्यायची। मी याच्यामध्ये मैदा टाकलेला आहे। बघा मैदा अशी पोटली, स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्यात हा मैदा बांधून ठेवायचा। आता ही पोटली मी या कुकरमध्ये ठेवणार आहे आणि 1 शिट्टी अशी काढणार आहे मी। तुम्ही डब्यामध्ये ठेवू शकता, कुकरचा डबा असतो ना आपला भात डाळचा वगैरे, त्या कुकरच्या डब्यामध्ये ठेवू शकता। आणि एक शिट्टी काढली तरी बस होईल ह्याला थोडं हे करायला। ओके, असं मी कुकरमध्ये लावून घेतलं होतं पीठ। हे बघा असं दगडासारखं झालेलं आहे बघा। तर हे फोडून घेऊया आपण, एकदम पीठसारखं करून घेऊया एकदम चांगलं। हे बघा असं असं करून घेऊया बघा, पीठ मळायला हे असं झालं पाहिजे, असे दगडासारखं झालं पाहिजे बघा। हे असं पीठ, म्हणजे आपलं पीठ हे चांगलं झालेलं आहे। तुम्ही कुकरमध्ये लावू शकता किंवा तुम्ही जर गरम पाणी करून त्याच्यावर चाळणी ठेवून त्याच्यावर ही पोटली ठेवली, झाकण लावलं 10 मिनटासाठी तरी तेही होऊ शकतं। कुकरमध्ये किंवा एका टोपामध्ये पण करू शकता। तर चला मग हे आता हे आपण पूर्ण पीठ फोडून घेऊया आणि छानपैकी चाळणी। तर हे बघा, हे असं पीठ मी हे करून घेतलेलं आहे, चाळून वगैरे घेतलेलं आहे मी। जर पटापट तुम्हाला त्या गुटळ्या फोडायच्या असतील तर तुम्ही थोडंसं हाताने हे करून कुकर आपलं मिक्सरला लावू शकता, म्हणजे लगेच होईल वाट, म्हणजे पीठ बारीक होईल। आणि चाळणीने चाळायचं आहे। बघा एक पण गुटळी राहिलेली नाही माझ्या ह्याच्यात, एकसुद्धा गुटळी राहिली नाही पाहिजे। चला मग आता ह्याच्या आपण टाकूया एक। तर चला मग हे बघा, प्रथम मी ओवा टाकते, सुके जिन्नस टाकायचे पहिले ओवा, मीठ चवीनुसार मीठ, तिखट टाकायचं आहे, सफेद तीळ, आणि नंतर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे बघा, हे सगळं मी सुकं जिन्नस मिक्स केलेलं आहे, म्हणजे ओवा तीळ तिखट मीठ। आणि याच्यामध्ये मी हे डालडा आहे ना 1 चम्मच, तो चांगला गॅसवर कडून आणते आणि याच्यामध्ये टाकते। चला हे मी कडवायला जात आहे की
हे बघा, हा मी डालडा उकडो एकदम कडकडीत तापून घेतलं बघा, असे बॉईल येतात अजून। हे सगळं पीठ ह्याच्यात मिक्स करायचं आणि मग ह्याच्यात मुगाची डाळ आपण टाकूया। तर चला मग आपण हे घी ह्याच्यात कडकडून टाकलेलं आहे, डालडा टाकलेला आहे कडकडून, आणि आता ही मुगाची डाळ मी टाकणार आहे। ह्याच्यात ह्या मुगाच्या डाळीमध्येच आपल्याला हे पीठ मळायचं आहे, ह्याच्यात पाणी किंवा टाकायचं नाही आहे। बघा, ह्या मुगाच्या डाळीमध्येच हे पीठ मी वळून तुम्हाला दाखवणार आहे। चला माझं हे पीठ मी मळायला घेत आहे। असं माझं पीठ मळून झालेलं आहे। जर तुम्हाला जर पाणी लागत असेल तर थोडं घेऊ शकता पीठ मळायला, मला थोडं पाणी लागलं आहे। मुगाची डाळ टाकून सुद्धा थोडंसं लागलं पाणी, तुम्हाला लागेल थोडंसं तर टाकू शकता। चला तर मग आपण याच्या चकल्या पाडून घेऊया। चला मग हे बघा, मी चकल्या पाडून घेतलेल्या आहेत, आता हे मी तळायला नेत आहे। तर चला मग आता आपण ह्या चकल्या तळूया। वाव मामा, खूप छान दिसत आहेत आणि शेपही बरोबर आलाय। वाव, किती छान दिसत आहे। थँक्यू बेटा, वेलकम। चला तर मग हे आपण तळूया। हे बघा, तळायच्या आधी मंद आचावर ह्या लो फ्लेमवर तळायच्या आहेत त्या चकल्या। हे बघा, फ्लेम तुम्ही लोच ठेवायची आहे, लो ठेवली ना तर चांगल्या ह्या कुसकुशीत आणि कुरकुरीत मस्त होणार। तर लो फ्लेमवर हे मी आता तळत आहेत चकल्या। सो फ्रेंड्स, आता माझ्या मम्मीने मस्त कुरकुरीत चकल्या बनवल्या, तर मी तुम्हाला तोडून दाखवते। कुरकुरीतचा आवाज आलाच असेल, एवढा कुरकुरीत आणि मस्त आहे। बघा, शेपही मस्त आलाय आणि टेस्टला तुम्ही म्हणाल तर एक नंबर। हे बघा किती, मला ही एक चकली तळायला 2 मिनटं गेली, म्हणजे लो फ्लेमवर ह्या चकल्या तळायच्या आहेत। तशा मग त्या कुसकुशीत कुरकुरीत होत आहे। बघा याच्यावर कसे तीळ दिसत आहेत, बघा वरती चकल्यांवर किती छान तीळ दिसत आहेत। आणि अशा प्रकारे तुम्ही मैदा आणि मुगाच्या डाळीच्या करून बघिलात ना, तो खूप छान होणार चकली आणि एकदम खुसखुशीत कुरकुरीत आहे त्या। तर तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या कमेंट्स करून नक्की सांगा, आणि ह्या तुम्ही चकल्या नक्कीच बनवून बघा। तर हे बघा, ह्या जर चकल्या जर तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा, आणि आमच्या पीयूचं चॅनल बघता ना तुम्ही, आणि तुम्ही ह्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तर तुम्हाला आमचे खूप छान छान व्हिडिओ बघायला मिळतील, रेसिपी बघायला मिळतील, आणि माझ्या पीयूचे वेगवेगळे व्हिडिओज आहेत ते तुम्हाला बघायला मिळतील। तर नक्की ह्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तर चला पीयू माझी खाण्यात खूप मग्न आहे, ती चकली खातच आहे, एवढी तिला आवडली आहे, है ना पीयू? हो, खूप मला आवडली, मी थांबतच नाही। पण तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करा, आणि ही चकली तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। बाय।